नमस्कार, मी वर्षा एमकेएन च्या वेगवान घडामोडींमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांनी सोमवारी विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांची आई आमदार रेणू जोगी यांच्याबद्दल मुख्यमंत्री बघेल यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं असल्याचं अमित यांनी म्हटलंय. अयोध्येमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा सुनावली जाणार होती. प्रयागराज येथील विशेष कोर्टामध्ये शिक्षेची सुनावणी होणार होती. याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये घातपात होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली होती. त्यामुळे अयोध्येमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीए कडून खासदार ओम बिर्ला यांचं नाव निश्चित करण्यात आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांची या पदावर निवड निश्चिती मानली जात असताना आता 10 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. नॅशनल पीपल्स पार्टी, मिझो नॅशनल फ्रंट, लोक जनशक्ती पार्टी, YSRCP, JDU या पार्टींचा यामध्ये समावेश आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये चमकी तापाने थैमान घातल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्थानिक रुग्णालयांना भेट दिली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी नितीश कुमार परत जा असे नारे लावले. चमकी तापाचे 108 बळी गेल्यानंतरही रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसल्यामुळे त्यांना योग्य उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांचे कुटुंबीय संतप्त झाले. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. गेल्या 4.5 वर्षामध्ये शिक्षण मंत्री पदावर रुजू असलेले तावडे यांनी शिक्षण क्षेत्राची वाट लावली. त्यांनी जुन्या विनोदाने शिक्षणाची खाण केली अशी टीका करत कडू यांनी तावडेंवर निशाणा साधला. लोकसभेनंतर पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विनोद तावडेंना डच्चू देत आशिष शेलार यांची शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावर नवीन शिक्षण मंत्री तरी ही घाण साफ करेल का असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये नंदनपाडा येथे महाराष्ट्र वनविभागाच्या वतीने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. रोपवाटिका क्षेत्रामध्ये साग, खैर, शिवण, आवळा, शिसू, काजू, बांबू, चिंच, वड या झाडांचा समावेश करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्याभर चौकात खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी दिली आहे. उल्हासनगर परिसरामध्ये दिवसाढवळ्यात 33 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. राज्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दिल्लीमध्ये झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत पुढील 5 वर्षामध्ये हर घर को नल से जल ही योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली आहे. राज्यात यावेळी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळ निवारणासाठी सरकारने सर्वतोपरी मदत केली असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी. विधान परिषदेमध्ये केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला. केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये विद्यमान सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प मांडलाय.
अर्थ राज्य मंत्री दीपक केसरकर हे अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी विधान परिषदेमध्ये गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे टाकले जात आहेत असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. राज्य सरकार महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत असून अंतर्गत गुण न दिल्यामुळेच यंदाचा 10वीचा निकाल घसरला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले गेले मात्र महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ते दिले गेले नाही. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना मोठी अडचण होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंडेंनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात प्रस्ताव मांडला मात्र सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असला तरीही त्यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारचे दुष्काळाकडे होत असलेले दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांच्या मागण्या याबाबत जोरदार बाजू मांडली. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे हे बोगस आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. हाच विषय पुढे आणत विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी पुन्हा एकदा आंदोलन केलंय. पाहणी अहवालातली आकडेवारी ही खोटी आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. शेतकऱ्यांचे प्रश्न दुष्काळ इतके महत्वाचे प्रश्न असतानाही सरकार वेगळ्याच गोष्टी समोर आणत असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं होतं. गरज सरो अन वैद्य मरो ही खासदारांची जुनी सवय असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना आला आहे असा टोला आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. लोकसभा निवडणुकी अगोदर उदयनराजेंची भाषा आणि वागणं हे कसं होतं आता निकाल लागल्यानंतर ते खासदार झाल्यानंतर त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात किती फरक आला आहे हे जनता बघत असल्याचंही शिवेंद्रराजे म्हणाले. बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन अनेक वेळा त्यांचं सामाजिक भान जपताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी आतापर्यंत विविध मार्गांनी समाजोपयोगी कामं करत सामाजिक कार्यांमध्ये आपले योगदान दिलं आहे. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक काम हाती घेतलं असून नुकतंच त्यांनी उत्तर प्रदेशमधील जनतेसाठी ती नाव ही मोहीम सुरू केली आहे. राज्यात तब्बल 1,91,000 पदं रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे मात्र ही पदं भरण्याबाबत कोणतीही हालचाल सुरू नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान क वर्गातील 76,000 जागा भरण्याचे राज्य शासनाने घोषित केलं होतं त्याचीच प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळे लाखोंच्या संख्येने रिक्त असणाऱ्या पदांबाबत राज्य सरकार का निर्णय घेत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. लोकसभेत वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही ते इस्लाम विरोधी आहे असा दावा समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर रेहमान बर्ग यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातल्या संबल या ठिकाणाहून निवडून आले आहेत. वंदे मातरमच्या घोषणा लोकसभेमध्ये दिल्या जात आहेत. वंदे मातरम मी अजिबात म्हणणार नाही कारण ते इस्लाम विरोधात आहे असे बर्ग यांनी सांगितले. बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मॅच खेळण्यात आली. या सामन्यामध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजचा पराभव केला. वेस्ट इंडिजची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची वाट खडतर असली पण तरीही ती अशक्य नाही. आम्ही यापुढील प्रत्येक मॅच ही फायनल मॅच प्रमाणेच खेळणार आहोत. आम्हाला प्रत्येक मॅच जिंकावी लागेल त्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची आशा कायम राहील असा आशावाद होल्डरने केलाय. विश्वचषकातील रविवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी सकाळपासूनच सामन्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा मागे नव्हते. अभिनेता रणवीर सिंगने देखील मॅनचेस्टरच्या मैदानावर हजेरी लावत क्रीडा विश्वातील काही खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो काढले.
सेक्रेड गेम्स या वेब सीरीज ने चाहत्यांच्या मनामध्ये घर केलंय. गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारी विश्वाच्या थरारावर आधारलेल्या सेक्रेड गेम्स 2 प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली. पण हे बहुप्रतीक्षित वेब सिरीज कधी रिलीज होईल यावरून अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. वेब सिरीज रिलीज होण्यात विलंब होणार असल्याचंही बाब समोर येते. सेक्रेड गेम्स 2 ऑक्टोबर महिन्यामध्ये रिलीज होणार असल्याचंही सांगण्यात आलं. वेगवान घडामोडींमध्ये तुर्तास वेळ झाली आहे तिथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तव देतं.